खंडाळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आहे. 19 जानेवारी रविवार रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वयोगटातील बालकांना प्रतिबंधक लस देण्यात येणार असून खंडाळा आणि परिसरात मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी आज जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी 2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून पल्स पोलिओ लसीकरण किती महत्वाचं आहे हे पोस्टरद्वारे आणि घोषवाक्यांद्वारे नागरिकांना पटवून दिले. या मोहिमेसाठी आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी, बस स्थानक या परिसरात लसीकरणाचे बूथ लावण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना लसीकरण द्यावे असे आवाहन आरोग्य क्रमांक करण्यात आले. सुधीर बागुल, MCN न्यूज, खंडाळा. या लसीकरणाबाबत मी जनतेला हा संदेश देऊ इच्छिते की 19 जानेवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. तर त्या दिवशी सर्व आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण करून द्यावे ही मी बालकांना विनंती करते.